नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रीकांत पाटील आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दोन मेजर कॉर्ड, ई मेजर आणि ए मेजर. ह्या आधी मी सी मेजर आणि डी मेजरवरती व्हिडिओ बनवला आहे, जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. तर चला सुरू करूया. तर पहिला जो कॉर्ड आपण शिकणार आहोत तो ई मेजर. तुम्हाला डायग्राम तर दरवेळीसारखं फोटो दिसेलच कॉर्डचा. तर आपला जो फर्स्ट फिंगर आहे तो थर्ड स्ट्रिंगच्या फर्स्ट फ्रेटवरती, आपला जो सेकंड फिंगर आहे तो फिफ्थ स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती, आणि आपला जो थर्ड फिंगर आहे तो फोर्थ स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती. हा झाला आपला ई मेजर कॉर्ड. जसं मी दरवेळी सांगतो की प्रत्येक स्ट्रिंग वाजवून बघायची आहे की नीट वाजते की नाही. जर थोडासा प्रॉब्लेम आला तर ॲडजस्ट करायचं आणि प्रॅक्टिस करताना कॉर्ड सोडायचा, परत पकडायचा. असा एकदम क्लीन वाजला पाहिजे कॉर्ड. हा झाला आपला ई मेजर. आणि आता आपण शिकूया ए मेजर. तर ए मेजरसाठी आपण जे फिंगर यूज करणार आहोत ते आहे सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर खूप लोक 1, 2, 3 यूज करतात हे तीन फिंगर, पण मी रेकमेंड करेन की तुम्ही सेकंड, थर्ड आणि फोर्थ यूज करा. कारण का नंतर जेव्हा आपण शिफ्टिंग शिकतो कॉर्डची तेव्हा आपल्याला खूप सहजपणे शिकता येईल, जर आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ फिंगरनी जर ए कॉर्ड वाजवत असू तर. चला बघूया कसा पकडायचा. तर आपला सेकंड फिंगर फोर्थ स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती, आपला जो थर्ड फिंगर आहे तो थर्ड स्ट्रिंगच्या सेकंड फ्रेटवरती, आणि आपला जो फोर्थ फिंगर आहे तो सेकंड स्ट्रिंगच्या थर्ड फ्रेटवरती. तर सगळे जे आपले तिन्ही फिंगर आहेत ते सेकंड फ्रेटवरतीच आहेत, सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्ट्रिंगच्या. तुम्हाला परत स्ट्रक्चर तर भेटेल कॉर्डचा, ते बघून तुम्हाला सोपं जाईल प्ले करायला. आणि सेम तुम्हाला चेक करायचं आहे, पूर्ण कॉर्ड एकदम क्लीन वाजला पाहिजे. आणि आता ए मेजरसाठी स्पेशली असं थोडं डिफिकल्ट जाईल की तिन्ही फिंगर आहेत ते एकाच फ्रेटवरती सगळे ठेवायचे आहेत. तर तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस कराल तशी तशी ते तुम्हाला सोपं पडेल प्ले करायला. इनिशियली जर प्ले होत नसेल तर निराश होऊ नका, कारण का स्टार्टिंगला जो पण कॉर्ड आपण शिकायला सुरू करतो तो थोडा डिफिकल्टच जातो. जर तुम्ही सी आणि डी मेजरच्या बाबतीत बघितलं असेल तर एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की आपल्याला सहज तो जमून जातो आणि नेक्स्ट टाइम काही प्रॉब्लेम आहे. तर आता आपण बघितला ई मेजर आणि ए मेजर कसा वाजवायचा गिटारवरती. तर एक गोष्ट आहे की तुम्ही सगळे कॉर्ड पटापट नाही शिकायचे, आरामशीर. आता दोन कॉर्ड आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले, ते एक दोन वीक आरामशीर प्रॅक्टिस करा आणि मग पुढच्या कॉर्डकडे जा. आणि प्रॅक्टिस करताना जे आधी आपण शिकलेलो आहे सी मेजर, डी मेजर, फिंगर प्रॅक्टिस, हे दरवेळी केलं पाहिजे. आपण गिटार्स प्रॅक्टिस सुरू करायच्या आधी तर फिंगर प्रॅक्टिस 15 मिनटं तर आपलं मँडेटरी आहे, त्याच्याशिवाय प्रॅक्टिसच नाही सुरू करायची. आणि गिटार ट्यून करायला विसरू नका, दरवेळी जेव्हा प्रॅक्टिसला बसाल तेव्हा गिटार ट्यून करूनच प्रॅक्टिस सुरू करायची. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्रेट बोर्डवरती जे आपल्या नोट्स आहेत, जर तुम्ही माझा थिअरीवाला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी सांगितलं आहे की त्याच्यात मी फ्लॅट, शार्प हे सगळे नोट्स कसे असतात आणि 12 नोट्स म्युझिकचे ते शिकवलेले आहेत. तर आपण ते आता गिटारवरती कसे वाजवायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.